मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत अशा एका ठिकाणी जिथे पाच नद्यांचा संगम होतो। वनराई, पर्वत आणि तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेलं हे ठिकाण म्हणजे आंबोरा। हे ठिकाण वैनगंगा, कनान, आम, मुरझा आणि कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेले आहे। भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीच्या किनारी वसलेलं हे ठिकाण काही सुंदर स्वप्नापेक्षा कमी नाही। तर मित्रांनो, आजच्या प्रवासात आपण भेट देणार आहोत नागपूर जिल्ह्यातील आंबोरा या ठिकाणाला। हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत नागपूर जिल्ह्यातील आंबोरा येथे आणि आज माझ्यासोबत आहे भावेश, आहे का माझा भाचा आहे, आणि अजून एक जण आपल्याला जॉईन होणार आहे उमरेडवरून। आणि मित्रांनो, आंबोराबद्दल सांगायचं म्हटलं तर आंबोरा इथे पाच नद्यांचा संगम होतो, त्याचबरोबर तिथे एक चैतन्येश्वर म्हणजेच भगवान शिवचं एक मंदिर आहे जे चारही बाजूनी पाण्यानं वेढलेलं आहे आणि पाण्याच्या मध्ये शिवजींचं मंदिर आहे। तर खूप भन्नाट प्लेस आहे मित्रांनो, आणि आजचा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे। हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग निघूया। फायनली मित्रांनो, आता आपण आहोत उमरेडमध्ये आणि रोशन आला आहे आपल्यासोबत। हाय। आता आपण उमरेडवरून चाललेलो आहोत। कुठल्या मार्गाने चाललो आपण? तारना। तारना, मांडळ, मांडळ, वेलतूर, आंबोरा। ओके, सो तारना मार्गे चाललेलो आहोत आपण आणि इथून जवळपास 44 किलोमीटर आहे आंबोरा। तर चला मग निघूया। थोडं ढगाळ पण वातावरण आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे, सो लवकरात लवकर आपण आंबोऱ्याला पोहोचूया। चला मग, तारना या गावापासून आपण राईट घेतला तर आंबोऱ्याकडे जाता येते आणि मध्येच एक तारना तलाव आहे ना, ब्रिजनंतर एक तारना तलाव आहे। तर रोशन म्हणाला की चांगला व्ह्यू येतो, तर तो आता आपण पाहायला चाललो आहे। ॲक्च्युली रोशन हा माझ्या काकांचा मुलगा आहे, तो उमरेडलाच राहतो, तर म्हटलं तुला चांगली माहिती आहे तर चल सोबत। बरे, आला आला, चार पायांनी वर आला तो खरच। लुक ॲट द व्ह्यू, खरंच खूप मस्त व्ह्यू आहे इथे। इथे कुठे बोटिंग वगैरे होते का? नाही, बोटिंग वगैरे नाही, फक्त असंच तलाव आहे। तलाव आहे त्या साईडने, करांडला अभयारण्य चालू होतं त्या साईडला। करांडला का? अच्छा, तर मित्रांनो त्या साईडपासून तलावाच्या करांडला चालू होतो, करांडला अभयारण्य उमरेड। वाव, आपली घड हा रोड आहे तारना रोड, तारना टू आंबोरा, आणि तुम्हाला दिसत असेल तिथं आम्ही गाडी पार्क केली आहे। सो मित्रांनो, खूप मस्त व्ह्यू दिसतोय इथून, आणि जर तुम्ही तारना मागे आंबोऱ्याला जात असाल तर नक्की तुम्ही या ठिकाणी या, खूप मस्त व्ह्यू दिसतो इथून। एक छोटंसं मंदिर आहे आणि इथून तुम्हाला जो तारना तलावाचा एक जबरदस्त व्ह्यू पाहायला मिळेल, सोबतच तलावाला लागून असलेलं करांडा ना, करांडाला अभयारण्याचा जो भाग आहे या तलावापासून चालू होतो,
तर तो पण व्ह्यू तुम्हाला इथे एन्जॉय करता येतो. चला आता आपल्याला अंबुराला निघायचंय. थोडा तुम्ही बसू शकता इथे. हा प्यासाठी नाही. सो मित्रांनो, फायनली आता आम्ही आंबोऱ्याला पोहोचलो आहे आणि आज तुम्ही बघू शकता भयानक गर्दी आहे. आज संडे असल्यामुळे पर्यटकांची खूप जास्त गर्दी दिसत आहे. हे बघा, हा आहे पार्किंगचा एरिया आणि भरपूर लोक आहेत. मित्रांनो, इथे आहे चैतन्येश्वर मंदिर आणि आपल्याला पायांनी वर जायचं आहे. तुम्ही बघू शकता सगळ्यात वर ते मंदिर आहे. शिवजीचं दर्शन घेऊन आलो आहे आणि खूप जास्त गर्दी आहे. आज रविवार असल्यामुळे सुद्धा आणि अधिक मास चालू असल्यामुळे सुद्धा आज भयंकर गर्दी पाहायला मिळाली मंदिरात. आम्ही दर्शन जरा बाहेरूनच केले कारण की जवळपास एक तास तरी लागला असता आम्हाला दर्शन करण्यासाठी, तर आम्ही बाहेरूनच शिवजीचे दर्शन घेतले. मंदिराच्या परिसरामध्येच लहान मोठे हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही जेवण नाश्ता करू शकता. आम्ही एका खानावळीमध्ये झुणका भाकर खाल्ली कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागली होती आणि त्यानंतर आम्ही एक कट चाय पिला आणि नंतर पुलाकडे जायला निघालो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आंबोऱ्यातील फेमस स्टेट ऑफ आर्ट ब्रिजवर. मित्रांनो, हा ब्रिज जो आहे टू व्हीलर आणि पर्यटकांसाठी ओपन करण्यात आला आहे आणि तुम्ही बघू शकता ते जे स्ट्रक्चर आहे तिथे एक बाल्कनी तयार करणार आहेत आणि तिथे त्या जागेवरून पर्यटक जे आहे ते या व्ह्यू, जो नदीचा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करू शकेल. Thank you.
स्टेट ऑफ आर्ट पूल बघितल्यानंतर आम्ही कोलासूर टेकडी बघायला निघालो. जर तुम्ही नागपूरवरून येत असाल तर मेंढा आणि आंबोरा या गावादरम्यान एक रस्ता डावीकडे जातो, तो तुम्हाला सरळ कोलासूर टेकडीला घेऊन जाईल. आम्ही निघालो होतो तेव्हा मस्त थंडगार वातावरण होतं, असं वाटत होतं की पाऊस येईल, आणि आता एवढी ऊन चिडावत आहे की पूर्ण घाम येत आहे. आणि आता आम्हाला अजून थोडं ट्रेकिंग पण करायची आहे. इथून ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे. नॉर्मल ट्रेक वाटत आहे सध्या तरी, पेरजागड सारखं नाही आहे. थकला थकला रोशन इथे थकला. चल भावेश थांब, मग इथं असतो आम्ही. हो आपण दोघं जाऊ ना. खूपच सुनसान जागा आहे इथे, आमच्याच पायाचे आवाज ऐकू येत आहे. आम्ही दोघंच चाललेलो आहोत वर, ना मागे कोणी आहे ना पुढे कोणी. रोशन भाऊ मस्त इन करून आला होता, रस्ता बघूनच म्हणे भाऊ नाही मी नाही आहे त्याच्यावर. तो थांबला आहे तिथे आणि भावेश आणि मी चढतो आता कोलासूर टेकडी. हे बघा इकडे मच्छर आहे, मला माहीत नाही तुम्हाला दिसते का नाही, तर मच्छरांनी चावलं आहे मला दोन तीन ठिकाणी. चल चल आहे वाटला तेवढा इझी ट्रेक नाही आहे हा, जरा स्लॅन्ट आहे आणि ऊन पण चिडावत असल्यामुळे घाम पण खूप जास्त येत आहे. आता एक व्यक्ती भिडाला होता आम्हाला, 5 मिनिटाचा रस्ता आहे म्हणताय, बघूया. सगळं सुनसान आहे इथे. लेट्स गो. चलो फायनली पोहोचलो आता आम्ही कोलासूरच्या टेकडीवर. आणि तुम्ही बघू शकता वैनगंगेचं पात्र किती मोठं आहे. या वैनगंगेत जवळपास 5 नद्या येऊन मिळतात. हे बघा मित्रांनो, तुम्हाला इथे 5 नद्या पाहायला मिळतील, 1, 2, 3, 4 आणि या साईडनी 1 येत आहे ती 5, म्हणून असा जवळपास 5 नद्यांचा इथे संगम पाहायला मिळतो.
मित्रांनो, इथून तुम्ही सगळं आंबोऱ्याचं दर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर पाच नदीचा संगमसुद्धा तुम्ही या टेकडीवरून बघू शकता आणि निसर्ग जे आहे ते एन्जॉय करू शकता. सो आता आपण थोडा वेळ इथे थांबूया, कारण की ऊन खूप जास्त आहे आणि इथं थोडं सावलीचं ठिकाण भेटलं म्हणून थोडा आराम करू आणि नंतर मग खाली जाऊ, कारण की खाली रोशन वाट बघत आहे, तो खालीच थांबला आहे. हा, हळू हळू भावेश, हळू उतर. हळू हळू मित्रांनो, फायनली आता आपण कोलासू टेकडीच्या खाली आलो आहे आणि आता इथेच आपण आपला ब्लॉग थांबूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ. तर आता आपण भेटूया पुन्हा एका अशाच एका व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.